तळोदा तालुक्यात कोरोनाचा उद्रेक होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण तळोदा तालुक्यात रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी लसीकरणाला भर दिला जात आहे. या पार्श्वभूमीवर तळोदा येथील जिल्ह्यातील परिषद शाळेत सुरू असलेल्या लसीकरणाला केंद्राला आमदार राजेश पाडवी यांनी भेट दिली. तळोदा तालुक्यात व शहरात कोरोनाचा उद्रेक होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण तळोदा तालुक्यात रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी लसीकरणावर भर दिला जातोय. या पार्श्वभूमीवर तळोदा येथील जिल्हा परिषद शाळेत सुरू असलेल्या लसीकरण केंद्राला आमदार राजेश पाडवी यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत नगराध्यक्ष अजय परदेशी, निलेश माळी, मयूर माळी, अनिकेत कर्णधार, गोविंदा पाडवी, गुलाल माळी, डॉक्टर प्रियंका वळवी, वैशाली कोकणे, प्राध्यापक रामचंद्र परदेशी, जयश्री परदेशी, योगेश पाटील, अजय पाडवी आदी पदाधिकारी व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. तळोदा शहरातील सर्व नागरिकांना विनंती आहे माझी, सर्वांनी वॅक्सिन करून घ्यावं. वॅक्सिन केल्याने जे जी महामारी चालली आहे त्याच्यावर ते प्रतिबंधात्मक म्हणून लस म्हणून ती आपल्याला दिली जाते. त्या सर्वांनी आपल्या घरातील 45 वयोगटाच्या वरच्या सर्व व्यक्तींना आपण स्वतःहून आणि सर्वांनी त्या ठिकाणी येऊन जे केंद्र आहेत त्या ठिकाणी येऊन वॅक्सिन करून घ्यावं, जेणेकरून जे मोठी घटना घडेल आपल्या घरामध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये ती घडणार नाहीसाठी सर्वांनी प्रयत्न करायचे. MDTV साठी महेंद्र सूर्यवंशी, तळोदा.